शांतता आणि सलोख्यात उत्सव साजरे करण्याची परंपरा कोपरगाव तालुक्याची आहे. शहरात सर्व महापुरुषांच्या जयंती आणि विविध उत्सव शांततेत साजरे केले जातात. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखून ग्रामस्थांनी आणि मंडळांनी रमजान ईद साजरे करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केले आहे. कोपरगाव शहरात शांतता समिती आणि पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. यात रमजान ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. तसेच रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले. मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान रोजा उपवास सुरू झालेला आहे आणि त्यांचे महिनाभर रोजे धरतात. त्याचप्रमाणे पाच टायमाचं नमाज पठण रेग्युलरली करतात. या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्मीय जे आहे रोजा पाळतात. संध्याकाळची नमाज जी असते, सकाळची नमाज जी असते, त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या पवित्र सणाच्या निमित्ताने कुठला अनुचित प्रकार घडू नये, कुठली घातपाताची घटना घडू नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी मुस्लिम मौलवी आणि प्रतिष्ठित यांचे पदाधिकारी यांची या ठिकाणी बैठक घेतली आणि त्यांना घातपाताच्या अनुषंगाने सूचना दिल्या, खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे मशिदीच्या समोर कुठल्याही प्रकारे गर्दारी लाटखाळा होणार नाही. त्याचप्रमाणे उपवास सोडण्याच्या वेळेस जे काही खाद्यपदार्थ विक्रेते आहेत ते रस्त्यावर ट्रॅफिक जाम करणार नाही या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत. आणि शहरामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती जर राहायला आली असेल, ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवून काही जर संशयास्पद आढळलं तर पोलिसांना कळवावं अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. पवित्र धर्मगुरूला किंवा अल्लाह म्हणून त्यांना कोणाला मानतात तर त्याच्याविषयी त्याच्या ज्या भावना असतात त्या भडकतात. या बैठकीमध्ये पोलीस अधिकारी, मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि पत्रकार सहभागी झाले होते. यावेळी कोपरगाव शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक भरत मोरे, नगरसेवक महम्मद सय्यद, शिवसेना शहर प्रमुख असलाम शेख, मौलाना निसार, मौलाना रफिक, हाजी करीम कुरेशी, माजी नगरसेवक रफिक कुरेशी, रियाज सर आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.